तुम्हाला सांगतो श्रवणाचं महत्व. आपण नेहमी पाहतो एखाद्याला काय थोडं गळू झालं, काही झालं, ऑपरेशन केलं, मग ते तपासायला पाठवतात, बरं का? त्याला बायोप्सी असं म्हणतात, मराठीत काय म्हणतात कोण असतो, तेव्हा त्याला बायोप्सी करायला पाठवतात. काहीही झालेलं नसतं बरं का, याला काही उगीच काहीतरी झालेलं आपलं पाठवलं. तो डॉक्टर जे म्हणेल त्यावर केवढी श्रद्धा असते मला सांगा. तुम्हाला कॅन्सर होऊन सुद्धा जर डॉक्टर म्हणाला की त्यात काही नाही, केवढा मनाला दिलासा येतो. आणि त्याच्याबरोबर उलट कॅन्सर नसून सुद्धा तो आहे म्हणला काय परिणाम होतो मनावर, होतो ना. हे श्रवणाचं महत्व, गुरुकडून श्रवण करण्याचं हे महत्व आहे. अहो, हे मुंबईला एक हे होते निसर्गदत्त नावाचे साधू होते, आपल्याला ऐकून ठाऊकही असेल. नामस्मरण खूप करायचे, त्यांचे सुपारी विपारीची तंबाखूची दुकानं असायची, बरं का? तेव्हा त्यांचे गुरु जे होते ते सिद्ध रामेश्वर म्हणून, ते गुरुदेव रानडे होते ना, त्यांच्या एका शाखेचे ते हे होते, बरं का? तेव्हा ते एकदा म्हणाले की अरे तू कशाला एवढं खटपट करतोयस, नामस्मरण करायचं तरी दिलेलं ना मिळते, अरे तू तोच आहेस, तू तोच आहेस म्हणाले. आणि एकदम हे झाले, तेव्हा त्यांना विचारलो तुम्ही काय साधन केलं, काही केलं नाही, सद्गुरूचं खऱ्या अर्थाने श्रवण केलं म्हणाले. हा, तू तोच आहेस. काय श्रवणाचं महत्व आहे मला सांगा. आपण श्रवण करतो ते पालथे घागरी घातले जीवन, न घरीच जाणतेही त्याला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, पालथ्या घागरीवर पाणी घातलं तर जसं होतं. पण महाराजांचं दृष्टांत आणखी जास्त चांगला आहे. म्हणजे एक हौद होत पाण्याचा, त्याला वर दोन तोट्या होत्या पाणी भरायच्या, आणि खाली रिकाम करायच्या चार तोट्या होत्या. त्या चार तोट्या मोकळ्या सोडल्या तर वर किती पाणी घातलं ओल राहील, पाणी साठायचं नाही. तसं आपलं श्रवण आहे म्हणाल. म्हणजे आपण जे ऐकतो त्याला तर्कशास्त्रामध्ये एक शब्द आहे फार अप्रतिम, ट्रूथ व्हॅल्यू. त्याला ट्रूथ व्हॅल्यू नाही, तो म्हणेल तेच खरं, त्याच्यावर संशय नाही. म्हणजे मन तसंच बनलं पाहिजे, एकदम तू बरा आहेस म्हणलं की बरा. त्याला काय मनाचा एवढं सामर्थ्य आहे माणसाचं की तू झालास म्हणलं की झाला. म्हणजे याच्यामध्ये खरं कल्याण आहे. बर, हे केव्हा येईल, त्याला श्रद्धेत नाही येईल. म्हणून श्रद्धा हा प्राण आहे परमार्थाचा. बरं, आपली नाही का श्रद्धा मला सांगा, किती श्रद्धा आहे? नाही, मी आपलं माझ्या पुरतं म्हणतो, आपलं 5 दिवसाचं शिबिर आहे, आजचा दुसरा दिवस आहे, नाही का? माझी खात्री आहे 5 दिवस तुम्हाला छानणार आहे मी म्हणून. हा, कशी खात्री आहे मला सांगा. जीवनाच्या दृष्टीने बघा, मला धोका नाही आहे बरं का काही, पण सांगतो तुम्हाला जीवनाच्या दृष्टीने अशक्य काय आहे. ही श्रद्धा गैर आहे ना. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरोसा, असं आहे ना. असं असून सुद्धा काय श्रद्धा आहे ही, नाही का? उलट गमतीनं आपलं विनोदानं म्हणायचं, अरे घरी कुठे मरण्यापेक्षा महाराजांच्या चरणी मेलेलं काय वाईट आहे. आणि इतके लोक न्यायला असताना आणखी काय पाहिजे, नाही का? मी अशुभ बोलत नाही हा काही, मला खात्री आहे मी जगणार आहे हो, असं काय करता. काय श्रद्धा आहे मला सांगा. ही श्रद्धा ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. काय शब्द आहे लॉजिकचा, तर्कशास्त्राचा, ह्या मॅथमॅटिकल लॉजिकचा शब्द आहे की तुम्ही जेव्हा एखादं गणित सोडवता तेव्हा ते नुसते आकडे असतात, पण जो उत्तर येत जे शेवटी त्याचा परिणाम दिसतो, केवढी श्रद्धा त्यावरती असते. ट्रूथ व्हॅल्यू खरंच आहे. असं सद्गुरूंनी नाम दिलेलं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. हा, ही ट्रूथ व्हॅल्यू. मग साधन साधन म्हणजे काय, तर मला जे नाम दिलेलं आहे, जे नाम सद्गुरूंनी मला दिलेलं आहे, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेने. ज्ञानराज काय सांगतायत बघा, की त्या निवृत्तीनाथानी जो शांती स्वरूपच होता त्यांनी हरिनाम उच्चार मला दिला. आणि मग काय परिणाम झाला त्याचा, त्या नामस्मरणाने परमात्मा माझ्या हृदयामध्ये स्थिर झाला. मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं असेल, नाही तर माझ्या घरी मला तर किती वेळा मी सांगतो,
त्यांनी आपली अवस्था वर्णन केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये, केवळ नामाने हे मला साधलं म्हणून. काय म्हणाले, पांडवासी सदा काळी कृष्ण राहिला जवळी. शब्द लक्षात ठेवा, आपण पांडवासी सदा काळी कृष्ण राहिला जवळी, ज्ञानदेवा हृदय कमळी तैसाची स्थिरावला. काय अवस्था आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या हृदयामध्ये परमात्मा स्थिरावलाय, श्री कृष्ण परमात्मा. म्हणून महाराजांचं एक अप्रतिम दृष्टांत म्हणाले, असं झालं, एक बाप होता, त्याचा एक मित्र होता, त्याला काही निरोप द्यायचा होता. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं, अरे तो पूजा करीत होता, सोहळ्यामध्ये पूजा करीत होता. त्यांनी मुलाला बोलावलं, सांगितलं, अरे की त्या आमच्या माणसाला हा माझा निरोप जाऊन सांग. त्यांनी सांगितला, पुन्हा याला काय वाटलं, मुलाने निरोप बरोबर सांगितलाय की नाही कोणास्तो, म्हणून आपण ओवळा झाला, धोतर नेसला आणि आपण स्वतः जाऊन निरोप सांगितला. तसं म्हणाले, त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्री कृष्णाने एक गीता सांगितली, ती बरोबर व्यासाने सांगितली का नाही हा संशय आला म्हणून तो कपडे बदलून ज्ञानेश्वर महाराज होऊन ज्ञान त्यांनी सांगितले. काय हे सत्पुरुषच बोलू शकेल मला, म्हणजे ज्ञानेश्वर भगवान विष्णू काय असेल मला सांग. नाही, नुसत्या नामाने इतके तयार झाले, कारण ट्रूथ व्हॅल्यू. आता याला मराठी शब्द मी काय सांगू तुम्हाला, इंग्रजीत मी शिकलो सगळं. सत्य, सत्य म्हणजे पूर्ण सत्य. तू बोलशील ते, बस त्याच्या पलीकडे नाही, तू म्हणशील ते, याच्यावर संशय येणं अशक्यच याच्या मनाला. म्हणजे जसं एक लहान पोर आहे 2-3 वर्षाचं आणि बरं नाही आहे आणि औषधाकरता आई आ कर म्हणते, तर माझी आई मला विष घालतीये का औषध घालतीये संशय येईल का कधी, कल्पनाही नाही. आई महाराज म्हणायचे, आईच्या मांडीवर मोर निजत असताना आई माझा गळा दाबील हे त्याच्या मनात तरी येईल का. ही जसं सत्याची किंमत आहे, तसं मला दिलेलं नाम जे आहे ना त्या नामाला मोल नाही. म्हणून महाराज म्हणले, नाम हा माझा प्राण आहे. काय शेवटचे शब्द आहेत बघा, आपण इथे येतो ना सगळीकडे हेच बरं का, आपण इथे आहोत पण इथे भाषा वापरायची. तुम्ही आळंदीला जा, सज्जनगडावर जा, कि जे नाम आहे ते असा प्राण आहे त्या सत्पुरुषाच्या. जसं काही माणसाने करू नये पण त्याला ती ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. बरं, म्हणजे जसा घाणीत पडलेला रुपया आपण धुवून घेतो, त्या धुव्या जाऊ दे बघ घाणीत पडला म्हणून टाकत नाही, तर तितकी तरी किंमत नामाला द्यायला पाहिजे ना मला सांगा, नाही का. नाही तर वर्षानुवर्ष करून सुद्धा करतोय आपला चाललाय. तेव्हा ते काय असतं हे सांगण्याकरता मी निराळ शब्दाने सांगतो. एक डॉक्टर अलेक्झांडर कॅनन म्हणून मोठा ब्रिटिश डॉक्टर होता, अलीकडेच वारला, एक 10 वर्ष झाली, मोठा संशोधक होता. तेव्हा त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे, द पॉवर विदिन असं त्याचं नाव आहे. तेव्हा त्यांनी पुष्कळ प्रयोग केले. एक लहान, दोन लहानसे प्रयोग सांगतो. एक प्रयोग असा की हे कबूतर असतात ना, त्या कबूतरांना त्यांनी उपास घातला तर ते मरक अगदी मृतवत झाले 2-3 दिवसांनी, माना टाकल्या त्यांनी. त्यांनी फोटो दिलेले आहेत त्या ग्रंथामध्ये बरं का. तेव्हा हा त्यांच्या जवळ गेला, आणखी त्यांच्या अंगाला हात लावला. हा डॉक्टर एवढा, त्याचे 4 मोठ्या मोठ्या डिग्री, एमडी नाही म्हणजे सर्जन होता, फिजिशियन होता असा. आणि काय म्हणाला, माझ्या अंगामध्ये जी जीवनशक्ती आहे, ज्या जीवनशक्तीने मी जिवंत आहे ती तुझ्या अंगात येऊ दे असं म्हणून त्यांना अन्न पाणी न घालता पूर्वीसारखे टणटणीत केले. बरं, ते पॉवर विद इन हा एक प्रयोग. दुसरा प्रयोग आइन्स्टाईनवर केला, तो असा की एक यंत्र काढलं, सिफॅल म्हणजे डोकं बरं का, एक शब्द आहे हा, एनसिफॅलोग्रॅम असं त्या यंत्राचं नाव आहे. त्यांनी माणसाच्या मेंदूची हालचाल ग्राफ येतो, त्याचा आलेख येतो. तेव्हा आइन्स्टाईनला टेबलावर निजावला आणि म्हणाला की तू आता आपल्या प्रपंचाचा विचार कर. त्याचा एक मुलगा, त्याची 2 लग्न झाली, त्यापैकी दुसऱ्या लग्नाला मूल बाळ नाही, पण पहिली बायको त्याच्या कॉलेजातली मैत्रीण होती, पण ती पुढे फार उच्चृंखल निघाली, वाईट अर्थानं नव्हे
पण तिला हे संशोधन विशोधनी भानगड नाही, जीवन मजा करावी आपलं करावं अशा तऱ्हेची, त्यामुळं त्याने डायव्होर्स घेतला. तर त्याला दोन मुलं तिच्यापासून, त्यातला मोठा इंजिनियर धाकटा होता, तो जरा मंद बुद्धीचा होता, तेव्हा त्याला थोडी त्याची काळजी वाटे व्हायचं कसं काय व्हायचं आमक त्यामुळं. तेव्हा त्याला सांगितलं की तू आता तुझ्या प्रपंचाचा विचार कर, आणि ते यंत्र डोक्याला लावलं आणि त्याचा ग्राफ म्हणजे आलेख काढला. नंतर दुसरं ते संपलं आणि म्हणाले आता तुझी जी ती थिअरी आहे सापेक्षता थिअरी रिलेटिव्हिटी थिअरी त्याबद्दल विचार कर, त्याचा आलेख काढला. तर तो पहिला आलेख जो होता प्रपंचाचा तो किनी फारसा गुंतागुंतीचा नव्हता, साधा सरळ होता. पण हा दुसरा जो आलेख आला इतका चमत्कारिक आणि गुंतागुंतीचा आला की ते समजणं कठीण पडायला लागलं. त्याच्यावरून त्यांनी असा निर्णय काढला की त्याचं फार वर्णन छान आहे, थॉट्स आर थिंग्स. आता हे इंग्रजीत वाचलेलं सगळं सांगावं लागतंय. आपले विचार याला अस्तित्व आहे, या विचारांना रूप आहे. किंबहुना महाराज एकदा म्हणाले, त्याचं कारण सांगतो काय झालं. मुंबईत एक मास्तर होते, त्यांचं नाव बी सांगण्याचं कारण नाही काय, तेव्हा त्यांना किनी सारखा 13 कोटी जप करावा अशी फार इच्छा. तर ते मला सारखा हिशोब विचारायचे, मग किती करावं लागेल, किती वर्षात होईल, पण इच्छा खरी बरं का. त्यांना ते गुडघ्याचं आर्थरायटिस म्हणतात ते दुखणं होतं, त्यात ते वाढले. गोंधळला असे यायचे दरवर्षी, राहायचे 2 दिवस जप करायचे, आणि ते जप करायला बसले म्हणजे पाय लांब करून बसायचे, 6-7 तास ते बसायचे बरं. आणि मधून मधून डोळ्याला पाणी यायचं का, तर महाराज माझे दिवस जवळ यायला लागले, काहीतरी माझ्यावर कृपा करा असं ते म्हणायचे. गंमत काय झाली की ते वारले. वारल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांची मुलगी महाराजांच्या दर्शनाला आली. ती राजकारणातली जनसंघाची कार्यकर्ती वगैरे वगैरे असले भांडवली साहेब. ते आल्यानंतर त्या समाधीची तिथे उतरल्याबरोबर त्यांचे शब्द आले, अगं मी इथेच आहे म्हणाले, बापाचा शब्द, तू इथे कसा बरं का. म्हणजे कल्पना करा की माणसाच्या मनामध्ये जाताना जे विचार असतात ते असे रूप घेऊन येतात. म्हणून याला अबनॉर्मल मानसशास्त्रामध्ये थॉट फॉर्म्स असं म्हणतात. थॉट फॉर्म्स विचार चित्र असं मी त्याचं भाषांतर करतो. तर काय होतं, जेव्हा सत्पुरुषाची संगत घडते ते मला सांगायचे. सत्पुरुष जेव्हा बोलतो आणि आपण ते श्रवण करतो त्यावेळेला जर आपली ग्रहणशीलता असेल, रिसेप्टिव्हिटी घेण्याची शक्ती असेल, तर त्याचे विचार आपल्या मनावर एवढा परिणाम करतात की जे त्याचे विचार तेच आपले विचार बनतात. आणि हा श्रवणाचा खरा मार्ग आहे. श्रवण श्रवण म्हणजे तो बोलेल तसं आपलं मन बनलं पाहिजे. आपलं काय होतं, आपण वर्गामध्ये जेव्हा वर्ग मास्तरांचं ऐकतो त्यावेळेला जसं ऐकतो त्यापैकी सत्पुरुषाचं ऐकतो असं करून चालणार नाही, नाही का. तो जे बोलतो ते आतमध्ये घुसलं पाहिजे आणि ते घुसू द्यायला तो सांगतो ते खरं आहे असं वाटलं पाहिजे. नाही तर कसा परिणाम होतो की सकाळी सांगितलं ना, प्रत्येक सत्पुरुषाला त्याचे शिष्य पराभव करतात. महाराजांना असं सांगण्याचा प्रसंग आला, आजपर्यंत तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं नाहीत, आता असं सांगणारा भेटणार नाही कुणी. हा तरी कसं म्हणाले, सूचना दिली, 4 तासांनी देह ठेवला, आज पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐशी वेळ, एक वेळा तरी राम बोला असं बोलले बघा. आणि मग आते कीर्तन वगैरे आटपलं. सांगण्याचा हेतू काय, तर श्रवण करताना आपली भूमिका जो सांगणारा आहे त्याच्या इतकी जरी उच्च नाही तरी ते ग्रहण करण्याची क्षमता आपल्या अंगी पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची जी ओवी आपल्याला सांगितली, काय प्रतिज्ञा केली बघा, काय तरी अवधान ऐकले दिली, मग सर्व सुखाशी पात्र होईल. मी आपल्या गमतीनं म्हणतो, अरे टीव्हीवर टेनिसची मॅच पाहताना काही कळत नाही त्यातलं, त्यारी जेवढी एकाग्रता होते तेवढं नाम घेताना व्हायला काय हरकत आहे. हरकत नाही असं तुमच्या मौनावरून दिसत आहे.
नाही काय त्या जाहिरातीन बिरातीन सगळं पाहताना काय असत मला सांगा. अरे तेवढं तरी नाम घेताना होऊ दे नाही का. सांगण्याचा हेतू काय, कृष्णमूर्ती या लिसनिंगला फार महत्व द्यायची. किती ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आर्ट ऑफ लिसनिंग, आर्ट ऑफ लिसनिंग. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं मला सांगा नाही का. तेव्हा ती गोष्टी नंतर कीर्तन मी आपल्याला सांगितलं, जे माझ्या मनात भरलं ते मला दुसऱ्याला सांगितल्याशिवाय चैनच पडणार. तो कसा पाहिजे, ऐकणारा, माझं ग्रहण करणारा पाहिजे. अलीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तम कीर्तनकार कमी झाले. आता बरं का, काही ते देशाचं कीर्तन करतात, काही अर्थ करतात, ते जाऊ द्या. पण महाराज असं म्हणाले, ज्याला थोडा तरी भगवंताच्या नामाचा स्पर्श झालेला आहे अशाकडून कीर्तन ऐकावं म्हणाले. म्हणजे कीर्तन सुरू झाल्यानंतर देहभान जणू ऐकणाऱ्याच जणू काय देहभान विसरलं काय, किती वेळ चाललाय, काय चाललंय असं पाहिजे. एक आपली गमतीची गोष्ट सांगतो बरं का, हरदाशीच गोष्ट आहे ती. एकदा काय झालं, तुकाराम बुवा कीर्तन करायचे, त्याच्यामध्ये म्हणजे व्याख्यान कमीच असायचं, भजन जास्त असायचं. तेव्हा असं कीर्तन चाललं होतं, बराच वेळ झाला. तेव्हा आपला एक एक श्रोता सगळा नाही सगळा यांचं चाललंच होत, आपलं नाचत होते जय जय राम कृष्ण हरी करून. एक श्रोता बसला होता, भानावर आले म्हणले, अरे सगळे गेले तू कसं थांबलास, गोमरी अडकली आहे म्हणलं पायाखाली तुमच्या. अशी अवस्था कशी चालली नाही का. सांगण्याचा हेतू तुमच्या लक्षात आला, असं श्रवणाला मिळावं अशी तहान लागली पाहिजे. मला भगवंताचं स्तुती कोण सांगेल, मला भगवंताचं कर्तृत्व, त्याचं आनंदत्व, त्याचं दयालुत्व माझ्या गुरुचं किंवा मला कोण सांगेल, अशी तहान लागणं हा सुद्धा एक परमार्थाचा फायदाच आहे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही ध्यानात ठेवा, अनुभव आला तर भाग्यवान तुम्ही. तुम्ही नाम घेतलं आणि खरी खरी वासना झाली की वा भगवंताचं महत्व, त्याच्या नामाचं महत्व सांगणारा मला कोणी भेटू दे, गुरुचं काम आहे तुम्हाला बरोबर पुरवतील ते, असा योग येईल कुणीतरी भेटेल आणि तुम्हाला ते महत्व सांगून जाईल. बरं, सत्पुरुषाची संगत घडण्याचं भाग्य तो तुम्हाला देईल या शंकाने. तेव्हा हे ते झालं. आता नामस्मरणाचं सांगतो आपल्याला काय आहे की आपण नामस्मरण म्हणजे करतो यात शंका नाही. पण मी सुरुवातीला सांगितलं काय करू, मराठी शब्द तुम्ही कुणी मला सुचवा, त्याला ट्रूथ व्हॅल्यू नाही हो, ते सत्यच आहे पूर्ण, हे आपल्या मनाला तितकं वाटत नाही. बघा काय करावं, म्हणजे जेथे आपला गुरु असं म्हणतोय की अरे माझा प्राण मी तुला देतोय असं जेथे म्हणतोय, असं असून सुद्धा त्यांचा प्राण आपल्या हातात आहे असं वाटत नाही नाम घेताना. बरं, म्हणून त्याचं एक गमक सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये एक अभंग आहे बरं का, अभंग फार प्रसिद्ध आहे. पण महाराजांचं मत असं की हरिपाठाचा जो प्राण असेल तर हा अभंग आहे म्हणाले. अरे बापरे हे काय आहे वो. ते महत्व असं आहे, संतांचे संगती मनोमार्गी गती आकळावा श्रीपती येणे पंथी. एक एक ओळ आपण बघा तर म्हणाले संतांच्या संगतीचा काय उपयोग आहे, संतांच्या संगतीमध्ये काय घडतं, त्यांचा कार्यक्रम काय असतो. तेव्हा ते म्हणतायत संतांच्या संगतीमध्ये मनोमार्गी गती, तर संतांच्या संगतीमध्ये मनाचा काहीतरी मार्ग शिकायचा असतो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, एक मोठा पादरी होता इंग्लंडमध्ये डॉक्टर इंज म्हणून बरं का, तो डीन ऑफ सेंट पॉल असं म्हणतात त्याला, डीन ऑफ सेंट पॉल चर्च म्हणत बरं का. म्हणजे त्याचं महत्व किती आहे, आता तेवढं राहिलं नाही पण एक 5-50 वर्षापूर्वी की इंग्लंडचं जे राजकारण आहे हे 3 माणसं ठरवतात. पहिला प्राईम मिनिस्टर पंतप्रधान आहे तो, दुसरा एडिटर ऑफ द टाइम्स ऑफ लंडन टाइम्स, लंडन टाइम्सचा संपादक, आणि तिसरा असेल तर डीन ऑफ सेंट पॉल. इतकं त्याला महत्व असेल. आणि हा डीन फारच थोर विचारवंत होता या शंका नाही, तत्वज्ञानी होता, साधनी होता आणि शंका नाही मोठा. तो अधिक प्रसिद्धीला का आला हिंदुस्थानामध्ये, तर त्यांनी
भारतीय वेदांतावर एक टीका केली की हा नकारात्मक आहे जास्त, हा वाया नेगेटिव्ह आहे, वाया अफर्मा नाही. तेव्हा राधाकृष्णांनी बरोबर चार व्याख्यानं देऊन त्याचं सगळं मळून काढलं, म्हणून त्याला आणखी महत्व आलं. म्हणजे जास्त ते असू द्या. तेव्हा तो काय म्हणतो बरं का की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द माइंड इज द हार्ट ऑफ स्पिरिच्युअल लाईफ. आपल्या मनाचं परिवर्तन करणं हे खरं म्हणाले अध्यात्माचं मर्म आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले इथे संतांच्या संगतीत मनोमार्गीय गती देहानं करायचं नाहीये का. इथे इथे खरं करायचं असेल तर मनाने करायचं आहे. देहानं किती करायचं, मनाला ती गती मिळावी, मनाने त्या मार्गाला जाता यावं, म्हणून जे करायचं तेवढंच आहे. पण बाकी सगळं मनाने करायचंय, देहाचं नाही. एक कल्पना करा, जर अध्यात्म हे सर्वांच्या करता असेल तर मग प्राणी कसा, माणूस कसाही असो, श्रीमंत गरीब विद्वान अडाणी सोडून द्या, पण आजारी आहे, अपंग आहे, कमी जास्त आहे, हे काहीही असलं तरी त्याला अध्यात्म असलं पाहिजे. ते जर असेल तर मग त्याला बाहेरचा संपर्क असता कामाचा नाही, तो अंतरंगातच असला पाहिजे. आणि खरं खरं अंतरंगाचं मर्म आहे. आपल्याला सांगितलं ना, संताला हे कळतं बरोबर, संताकडे एखादा आलेला मनुष्य नवा असतो आणि तो अत्यंत त्याला प्रिय होतो. का होतो? व्यवहारात पाहतो त्याचे गुण काहीतरी असतात. अरे पण त्याचं अंतरंग जे आहे ते भगवंताला अत्यंत अनुकूल आहे त्याला समजतं, म्हणून त्याची अवस्था तो बरोबर जाणतो आणि त्याच्यावरती प्रेम करतो. सांगण्याचा हेतू काय, हा मनोमार्गी गती आकळावा श्रीपती येणे करते. आकलन याचा अर्थ आपण समजतो समजणे, आकलन हा शब्दाचा अर्थ ताब्यात आणले आहे. तर भगवंताला स्वाधीन करून घेण्याचा मार्ग असेल तर संतांच्या संगतीमध्ये श्रवण करणं हा मार्ग आहे. आणि ते श्रवण कसं, की माझा मार्ग कोणता आहे असा. आणि ही गंमत आहे बरं का, की समजा 10 माणसं ऐकताय आणि सत्पुरुष बोलतोय तर ज्याचं त्याला बरोबर तू दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला तो अंतरंग बरोबर समजत असतं. एक उदाहरण सांगतो आपल्याला, एक इथे जे घाणेकर म्हणून हे आहेत सरपंच, त्यांच्या वडिलांची गोष्ट आहे. त्यांना महाराज ते इंजिनियर होते, त्यावेळेला ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे बळच होतं, मोठं प्रकरण होतं ते. तेव्हा पण जे पुष्कळ करायचे, तेव्हा ते रोज त्यांचे कुटुंब लवकर वारलं होतं, तेव्हा त्यांना म्हणा माझे विकार कमी होतील असं मनात यायचं. तर एकदा सहज बसले असताना त्यांच्या मनात काय ते बोललेच नाही, फार बोलं कमी असं त्यांचं. माझा त्यांचा परिचय होता, मी विचारून घेतलेला आहे त्यांना. तेव्हा ते म्हणायचे असं मनाला त्रास व्हायचा. ते एकदा सहज बसल्यानं महाराज म्हणाले की मारुतीचं रोज दर्शन घ्यावं आणि प्रार्थना करावी की मारुती राया माझे विकार कमी कर. बरं का, तो नियम त्यांनी सुरू केला. वर्ष दोन वर्ष गेली, त्यांच्याही फारसं ध्यानात नाही, महाराजांच्याही ध्यानात नाही. बरं, त्यांचे त्यांनी नियम केला पण व अशा प्रसंगी महाराजांच्या इथे ध्यानात नाही. ते एकदा निरूपणाला बसले असताना कमीत कमी 50-60 माणसं स्त्री पुरुष होते म्हणाले. आणि विषय निघाला नाथ भागवतातला आणि हळूच महाराज त्यांच्याकडे पाहून म्हणाले रोज नुसती प्रार्थना करून विकार नाशे होतात काय म्हणाले. बरं का, बाकीच्या कोणाला काही कळलं नाही, त्यांना मात्र खून कळली बरोबर. हे सत्पुरुषाचं मर्म आहे. चार माणसं बसली असताना असं काही बोलून जातील की ज्याची खून त्याला पटेल. आणि हे सत्पुरुषाचं लक्षण आहे की आपल्या मनात बरोबर सांगतो काय आहे ते. हे लक्षण आहे बरं का त्याचं. असं किंबहुना आपण एक ध्यानात ठेवा की खरा वक्ता कोण, तर समाज जो जमलेला आहे तिथे जे समूह मन तयार होतं, ग्रुप माइंड, त्यामध्ये आपलंही मन असतं, तर आपल्या मनातल्या ज्या अडचणी आहेत, आपल्या मनातले जे संशय आहेत, हे याच्या व्याख्यानामध्ये सहज येऊन गेले पाहिजेत. समजावं इथे साधनाचं पाणी मुळत आहे, नुसता बोलका नाही आहे असं त्याचं रम्य आहे. तेव्हा सांगण्याचा हेतू एवढाच की संतांचे संगती मनोमार्गीय गती आकळाला श्रीपती येणे पणते. मी करून होणारी गोष्ट नाही, याला सत्पुरुषाच्या पायाशी शरणच गेलं पाहिजे. मग तो काय करतो, तुमचा हात आपल्या हातात घेतो. आपण त्याचा हात धरण्यात अर्थ नाही, आपण त्याचा हात केव्हाही सुटून जाईल, पण त्याने आपला हात धरला
की काय काय अडचणच नाही, तो बरोबर घेऊन जाईल या शंकाने. बरं, म्हणजे असं आहे की त्याची जबाबदारी असते जणू काय, आणि ती जबाबदारी इतक्या कटाक्षपणे तो पाळतो की माझा हा शिष्य बरोबर चाललाय का नाही, किंबहुना शक्ती वापरून सुद्धा त्याला मार्गावर तो आणि. म्हणून म्हणाले संतांचे संगती मनोमार्गी गत. आपण हे ध्यानात ठेवा की अध्यात्म जीवनामध्ये आतमध्ये सगळा हल्ला करायचा आहे. नाही, आणि काल आपल्याला सांगितलं मी, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघ्याचे केळे काय तोंड, काय अनुभव आहे त्या पुरुषाचा, कोण हो तू सांगणारा मला सांगा. फार तुम्ही पुन्हा पुन्हा मी सांगतो आपल्याला, अहो ते गुरु कोण होते त्यांचे, काय बाबाजी चैतन्य किंवा केशवचे काय नाव असेल. तर म्हणले हे स्नानाला निघालेले, त्यात त्यांची भेट झाली नदी काठी, आणि त्यांनी यांना नाम दिलं, आणि गुरु दक्षिणा म्हणून पावशेर तूप मागितलं. बरं का, तर पडला विसर स्वप्न माझी, पण मंत्र जो दिला तर रामकृष्ण हरी, तर यांना त्याची आवड होती. तर म्हणले एक फायदा झाला की मला ज्या मंत्राची आवड होती तोच मंत्र त्याने दिल्यामुळे गुंतागुंत राहिली नाही. पण जे गायब झाले ते भोजना मागती तूप पावशेर पडला विसर स्वप्न माझी, किती मागणी. त्यावेळेला पावशेर तुपाला काय पडत असेल हो, कोणा डाला बिलडा काही नव्हतं त्यावेळेला, भानगड नव्हती काही, नाही काय अडल्ट्रेशनची भानगड नाही, पण काय असेल पडला विसर स्वप्न माझी. आणि ते जे गायब झाले ते गायब झाले, आणि पुढे सगळं उलटा पालट झाली. मग त्यांनी काय केलं बघा, कशी थोर माणसं असतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय देव गुरु. आपले गुरु विठोबामध्ये देवामध्ये पाहिले. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण भाग्यवान असे आहोत की त्याने जे केलं त्याच्या उलट आपल्याला करायला पाहिजे. त्यांनी विठोबामध्ये आपले गुरु पाहिले, आपल्या गुरुमध्ये आपण आपला देव पाहायला पाहिजे. माझा कोण आहे देव, माझा देव कुणी नाही, माझा देव तो आहे. हा, जसं ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ असे होते, किती गोड संबंध असेल हो, वडील भाऊ महाज्ञानी इतका शांत, आणि तो धाकट्या भावाला गुरुत्व देतोय. दादा म्हणायचे, दादा गुरु व्हायचा काय नाही, एक कल्पना करा तुम्ही कसं प्रेम असेल. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायात म्हटलंय काय करू, म्हणाले मी एकुलता एक मुलगा आहे त्याचा, दुसरा शिष्य नाही त्याला, त्यामुळे सगळं प्रेम मलाच मिळालंय म्हणले त्याच. काय नाही ज्ञानेश्वर लहान पोरासारखं वाटतं, पण निर्व्याज किती आहे मला सांगा. नाही, म्हणून संतांच्या संगतीमध्ये श्रवण करावं ते असं, श्रवणाची श्रीमंती आहे. चांगलं श्रवण करायला मिळणं खरोखर श्रीमंती आहे. अहो काय सांगावं, शाळेमध्ये चांगला मास्तर मिळणं, कॉलेजमध्ये चांगला प्रोफेसर मिळणं, किंवा पीएचडीला नेला चांगला गाईड मिळणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे. काय सांगू तुम्हाला, अशा याच्यामध्ये हे जर व्यवहारात तुम्ही म्हणता तर अध्यात्मामध्ये काय असेल मला सांगा. नाही का, आपलं मन ओळखून आपल्याला हाताला धरून नेणारा गुरु भेटणं काय असेल भाग्य या शंकाने. हे करून येत नाही बाबा, पूर्व पुण्याईचं लक्षण आहे, ध्यानात ठेवा. आपण काहीतरी पूर्वज पुण्य केलेलं आहे, त्याचा संबंध आलेला आहे, म्हणून ही अवस्था आपल्याला भेटतं, नाही तर नाही. आणि नुसतं भेटत नाही, त्याचं इतकं प्रेम आपल्यावरती असतं की त्याला विसरणं शक्यच राहत नाही आपल्याला. बरं, तेव्हा यामध्ये नामाचं महत्व इतकं आहे की माझी एवढी श्रद्धा पाहिजे. तुम्ही सांगितलंय ना त्याच्यावर अपील नाही, अपील शब्द समजतो, कोणी काय म्हणू दे त्याच्यावरती नाही. बरं, कसं प्रेम पाहिजेच उदाहरण सांग, तसं करू नका, पण एक ध्यानात ठेवा. रामकृष्णांचे दोन शिष्य, एक विवेकानंद आणि दुसरे नाग महाशय म्हणून, महाशय त्यांना लोक म्हणायचे, त्यांचं नाव कालिदास नाग, नागाड नाव. ते किनी अतिशय गरीब, मूलबाळ नाही पण अत्यंत गरिबी होती, आणि होमिओपॅथीचा ते व्यवसाय करीत. अरे कसलं काय 100 वर्षाची पूर्वीचं होमिओपॅथी, ते त्याला काय असेल, पण ते व्यवसाय करीत. पण रामकृष्णांच्यावरची निष्ठा सांगतो आपल्याला. ते एक रस्ता त्यांच्याकडे आला आणि राम ते किनी नुसते जोडाबिडा कधी घालीत नसत, नुसते फिरायचे, अंगावर सुद्धा एक वस्त्र असायचं, कमरेला धोतर असे ते फिरायचे. एक रस्ता आला आणि रामकृष्णांची निंदा करू लागला.
पांच मिनट झाल्यावर म्हणले अरे तू कशाला नाव ठेवतोस त्यांना आणि मला कशाला सांगतोस, तू आपल्या बऱ्या बोलाने जा ना म्हणाले बरे का, तू काय ऐके ना, पुन्हा 5-10 मिनिट तेच कोळसा उवाळणं चाललं. त्यांनी मग जरा बेरडावलं, अतिशय शांत सज्जन कमालीचा. विवेकानंद म्हणाले माझ्यापेक्षा श्रेष्ठ अधिकारी मनुष्य अध्यात्म अशी त्यांची तारीफ. तरी तो ऐके ना. मग त्यांनी काय केलं, तुला मी धडा शिकवतो म्हणाले, मी काय पायात घालीत नाही काही, तुझा जोडा घेऊन तुला मारतो. पण त्याचा जोडा घेऊन त्याला मारलं त्यांनी बरं का. असं गुरुच्या बोलण्यावर निष्ठा, तसं करू नका, नाही त्यांनी सांगितलं आम्हाला करायला म्हणून सांगायचं. हो असं करू नका काही, श्रवणाचं महत्व आहे ना, असं काय करता, त्याला ट्रूथ व्हॅल्यू देऊ नका. होय पण असं पाहिजे. माझ्या गुरुची निंदा, महाराज म्हणायचे कोणी नामाची निंदा करू लागला कानात बोट घालावी तिथून चालतो व्हावं म्हणाले, ऐकू नये. कारण जो सांगतो ना त्याला अनुभव नसतो आणि विद्वत्तेच्या याच्यावर अभिमानाने काहीतरी सांगतो आणि आपण महामूर्ख असे आपल्या श्रद्धेला तडा जातो. श्रद्धा ही कशी आहे, पतिव्रता आपलं प्रातिव्रत्य जितक्या कसोशीने सांभाळते तितकी भगवंताच्या नामाची श्रद्धा आपल्याला सांभाळायला पाहिजे, तर फळ तात्काळ आहे त्याचं.